मंडळी, कर्नाटक हे महाराष्ट्राच्या सीमेवर असणारं अजून एक राज्य. या सीमारेषेवरून नेहमीच कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारमध्ये वाद सुरू असतात. त्याच वादाला दिवसेंदिवस राजकीय स्वरूप प्राप्त होत गेलं. देशात 29 राज्य आहेत, मात्र केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये नेहमीच काँग्रेसलाच यश मिळत आलेलं आहे. कर्नाटकमध्ये मागच्याच वेळी निवडणुका झाल्या, मात्र तिथं भाजपला यश आलं नाही. कारण काय तर सीमावाद. भाजप, शिवसेना, मनसे या तीन पक्षांची भूमिका नेहमीच बेळगाव आणि महाराष्ट्र सीमेवर असणारे काही मराठी गावं महाराष्ट्राचा भाग करून घेण्यासाठी आग्रही राहिली आहे. त्यांचा वाद हा राज्याशी नाही, तर तेथील राज्य सरकारच्या भूमिकेशी त्यांचा वाद आहे. म्हणूनच कुठलीही भूमिका महाराष्ट्र सरकारनं घेतली की त्यावर टीका करणं हे कर्नाटक सरकारचं काम आहे. आणि यावेळी कर्नाटक सरकारनं टीकेसाठी निवडलेला विषय म्हणजे लाडकी बहीण योजना. आता हीच योजना का? तर 2023 साली जेव्हा त्यांचं सरकार कर्नाटकच्या सिंहासनावर विराजमान झालं, त्यावेळी कर्नाटकातील महिलांना सक्षम करण्यासाठी गृहलक्ष्मी योजना सुरू केली. इथून संपूर्ण गोष्ट सुरू होते. काय आहे ती गोष्ट, हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. तर मंडळी, 2023 कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यावेळी काँग्रेस आघाडीनं आपल्या जाहीरनाम्यात गृहलक्ष्मी या नावानं महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक योजना सुरू केली. आता या योजनेचं स्वरूप काय, तर या योजनेअंतर्गत कर्नाटक राज्य सरकार घरातील प्रमुख महिलांना आर्थिक मदत होईल अशी रक्कम त्यांच्या खात्यात दरमहा वर्ग करणार असं त्या जाहीरनाम्यात नमूद होतं. म्हणजेच राज्यातल्या सुमारे 1,28,00,000 महिलांना या योजनेचा लाभ होणार होता असं घोषणा करताना सांगितलं गेलं. कर्नाटकच्या महिलांना 2,000 रुपये मासिक आर्थिक सहाय्य या योजनेद्वारे प्राप्त होणार असं एकूण या योजनेचं स्वरूप होतं. ही योजना सुरूही झाली, मात्र आता ही योजना बंद पडली आहे. तरीही कर्नाटक सरकार महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर टीका करताना दिसून येत आहे. म्हणून लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर जर तुम्हाला तुमच्या राज्यात सुरू केलेली गृहलक्ष्मी योजना टिकवता आली नाही, तर लाडकी बहीण योजनेवर तुम्हाला टीका करण्याचा अधिकारच काय असा सवाल आता महाराष्ट्रातर्फे कर्नाटक सरकारला विचारला जात आहे. नक्कीच विचारणंही गरजेचं आहे, कारण या निमित्तानं का होईना कर्नाटकातील काँग्रेसच्या खोट्या आश्वासनांचा पुन्हा एकदा बुरखा फाटला आहे. निवडणुकीपूर्वी सरकारनं ही योजना सुरू केली खरी, शिवाय पक्षाच्या जाहीरनाम्यातही ती योजना सुरूच राहील असा उल्लेख केला. पण आता कर्नाटक विधानसभेची निवडणूक संपली आणि महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे येणंच बंद झालं. म्हणजेच काय तर गरज सरो आणि वैद्य मरो अशी स्थिती सध्या कर्नाटकाची झाली आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्या सभेत महिलांनी गोंधळ घालत ही गोष्ट उघड केली आहे. हिमाचल प्रदेशात सुद्धा काँग्रेसने इंदिरा गांधी प्यारी बहन ही सुखसन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून 1,500 रुपये प्रति महिना महिलांना मिळणार होते, मात्र तिथली स्थिती सुद्धा गृहलक्ष्मी योजनेसारखीच झाली आहे. ही योजनाही बंद पडली. राहुल गांधींच्या खटाखट योजनेसारखीच ही योजना सुद्धा मतदारांची दिशाभूल करणारी ठरली आहे. म्हणूनच देशात काँग्रेसचं ज्या राज्यात सरकार आहे त्या राज्यात गरीब माता भगिनींना फसवण्याचं काम काँग्रेस जिकडे तिकडे जाईल करत आहे असं मत नेहमीच राजकीय विश्लेषकांकडून करण्यात आलं आहे. तरीही दुटप्पीपणा तर बघा, इतर राज्यात काँग्रेसनं महायुती सरकारच्या आधी अशा प्रकारची योजना आणली, तीही त्यांना यशस्वीपणे राबवता आली नाही. पण महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली तेव्हापासून याच लाडकी बहीण योजनेला काँग्रेस आणि विरोधकांनी चुकीची ठरवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि ही योजना बंद करण्यासाठी काँग्रेस कोर्टात देखील याचिका दाखल केली. अर्थात या याचिकेचा काही उपयोग झाला नाही. विधानभवनात सुद्धा या योजनेवरून विरोधकांनी चांगलाच गोंधळ केला, आरोप प्रत्यारोप केले, सरकारवर टीका देखील केली, नावं ठेवली. मात्र दुसरीकडं काँग्रेसला ज्या राज्यात आपलं सरकार आहे त्या राज्यातील आपणच सुरू केलेल्या पण बंद पडलेल्या योजनांचा मात्र विसर पडला. त्यामुळं महाराष्ट्रासह कर्नाटकमधील मतदारांसाठी महाराष्ट्रातील ही एक योजना आरसा ठरू शकते. कर्नाटक सरकारच्या या टीकेवर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.